हे असं चाललंय बघ. अगं ह्याचा बाप होता तेव्हा नुसत्या खिसा कमाईवर अख्खा संसार चालत होता. अगं रोजचं 5-25 कुठं गेलं नाहीत बघ. मी म्हणतो 50 कमी जास, पण मावशे दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्याला कशाला? तुझ्या आणि माझ्या मड्यावर घालायला. म्हणून मी यात्राला जाणार आणि देवाला सांगणार, एक तर धंद्यात बरकत दे ना तर मला वरती उचल. तुला काय देव कवा बी वर उठली ग. पण मावशे मी म्हणतो धंद्याची देवाचा काय संबंध, देवाला काय करताय? अगं धंदा चालायचा म्हणजे नशीब लागतं नशीब. भट्टीत घाल तुझं नशीब. हे बघ अगं ह्याला हजारदा सांगितलं, त्या देवीच्या देवळात तो रेडा आहे ना व महाराजांचा मेहुणा, त्याच्याकडे जा, त्याचं पाय धर, वशीला लाव आणि राजवाड्याच्या कापडाचं कांटात मिळव, तेवढं ह्याच्याने होईल. काय बोलणार, पाय धर वशीला लाव, पाय कुणी धरायचं? नाही नाही, पाय कुणी धरायचा, वशीला कुणी लावायचा? ज्याच्या अंगात पावर नाही त्यानं हिम्मत लागते हिम्मत. अगं आहे म्हटलेलंच आहे, हिम्मत आहे खुर्दा तो मदत आहे मुर्दा. तुझा मुर्दा वशिवला. अरे तुझ्या अंगात पावर असती तर कवाच घरावर सोन्याची कवलं चढली असती. हा लगेच दरोडा पडला असता, सोन्याची कवलं चढली असती ती बी चढतील. हा पण मावशे काहीतरी चिमत्कार घडला पाहिजे. चिमत्कार, एक दिवस असा चिमत्कार घडल तर लक्ष्मी आपल्या पायानं चालत 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 या घरामध्ये येईल. कोण आहे? ए गोदा मावशे, हे बघ माझं पातळ जरीचं फाडून फाडून चिंड्या केल्यात, आता भरून दे ना तर बॉम्ब मारीन बघ. काय बॉम्ब मारील, एवढं तेवढं फाटलं जायला गावाला किरकिर करायची सवय लागलेली. दाखव मला कुठे फाटलं ते, दाखव आहे का फाटलेलं? आहे त्याच काय आहे, मला वाटतं चुकून डबल भट्टीत गेलं असावं म्हणून फाटलं. बॉम्ब मारायचं काय करायला, हे तुला पातळ फाटलं ना, तुला नवा कोरा शाल लावून देतो याच्या बदल्यात. मूड द्या आता, कुठून आणून देत असतो ते? कुठून म्हणजे गावात माझी पत नाही काय, सगळी दुकानं पेटली काय? सांगते मला तू काय भेव नको, बोंब मारायची नाही. फाटल 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 गे, तूच फाडला असेल आणि माझ्या पोराचं नाव घेते. मी बरं फाडीन आणि पातळच फाटतय, धोत्र का फाडत नाही? अग ते पातळ म्हणून फाटलं, धोत्र कसं फाटल, जाड असत का नाही? गा मला नेसव चालू नग आई मला नेसव, नीट बघून घे पुन्हा म्हणशील फाटलं बिडलं म्हणून. अरे माझे पाय कशाला धरतो? हे मला माहित आहे हो, पण आईने सांगितलं म्हणून धरतोय. आजपासून मी दोघांचेच पाय धरल्यात, काल गाडवे धरलं आज तुमचं धरतोय. जगदंब 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 नाही, माझं नाव जने जने धुबी, तुम्ही मला ओळखीत नाही पण मी तुम्हाला ओळखतो ना. तुम्ही महाराजांचा मेहून आहे का नाही, आहे का नाही? काय काम आहे तुझं? काम एवढं काय मोठं काम नाही, फक्त दरबाराच्या कपड्याचं कंत्राट मला द्या बघा. माझ्या हातात नाही. हातात कसं नाही आहे म्हणजे तुमच्याच हातात सगळे महाराज. नाही रे, नाही नाही म्हणू नका, नाही कमिशन घ्या ना. अरे आता काय व्यवहार आहे, शान खाला पाहिजे नाही असं नाही, पण कंत्राट मला द्या बघा. नाही म्हणू नका तुमचं, नाही ना तुमचं पाय सोडू नका, जीवन घेतो. थोडस खाद बाकी जरस खाद बाकी थोडस खाद बाकी जरस याला म्हणतात कापडाचा वास, त्याला ही बाई काय आत्ताने आंघोळ करते का काय? असं वाटत हिच्या पात्रात डोकं खुपसून बसावं. किती तोळ्याचा होता? 15 तोळ्याचा. 15 तोळ्याचा कुठे ठेवला होता? आठवत नाही. आठवत नाही, कधी ठेवला होता? माहित नाही. कशाला ठेवला होता? तेच विचारतो, चोर कोण? औपर साहेब, ते जर आम्हाला एवढं ठाव असतं तर तुम्हाला इथं आम्ही कशाला बोलवलं असतं? पण तुम्ही बोलावलात ना, मग आम्ही इथून कोणा तरी घेऊन जाणार. तुम्ही असं करा, तुम्ही कोणावर तरी संशय घ्या. संशय? आणि तू कोणावर घेऊ, ही समजी तर माझी माणसं आहेत. पण मी तुमचा नाही ना, मग तुम्ही माझ्यावर संशय घ्या. तुम्ही बोला की मी तुमचा हार चोरला.
बोला लवकर लवकर बोला मला वेळ नाही लवकर बोला बोला लवकर लवकर बोला मी चोर आहे लवकर बोला मला वेळ नाही आहे गाव आहे का गावाचा सोन चोरला कुठं अहो मी पाहता तुझं सांग मला सापडला साबण होतो ना हे साधन म्हणत मी म्हणलं कुणा बाईच म्हणतो अहो सखाराम शेठ अहो सखाराम साहेब अहो सखाराम ओ सखाराम बापू ए सखिया हार हार कुठे सापडला रे तुला आता मला कुठला आलाय सापडायला पाठाचं गेला तो म्हणजे धोब्याकडे त्याच्याकडे कुठे आहे तो अगे तो कसा थांबतो गेला निघून अरे मुडद्या मग त्याला सोडलास कशाला हाताला धरून घेऊन यायचं नाहीस हाताला धरून घेऊन यायचं नाही उद्या त्याचा पाय बसायला सांगशील मला होय पाय धरण्यासारखाच आहे तो अरे मुडद्या असला माणूस लाखात एखादाच असतो किती मोठ्या मनाचा आहे तो असं वाटत त्याच्यावरून जीव ववाळून टाकावा येडे अगं जीव चोळून टाकायचा तर का चांगला तालीवार बघ त्याच्यावर टाकी जीव हे कसलं आलं बिनाकलीचा धोबी हिच्या अकला कुठे शाळ घ्यायला गेली ती सोन्यात हार परत करतोय हलकत मेला मुडदा काढला याचा असं वाटतंय त्याला का टाक 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 याच्यावर याद राख परत बोलशील तर चल चल रे नौजवान चल चल रे नौजवान रुक न तेरा काम डड्डा डंग 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 अरे कपडे कुठे आले का हे काय तुमच्याकडे घेऊन आलो होतो मला वामले चावर पण करतो हो अहो डुकरे हे बघ तुमच्या खिशात एक नोट सापडली 5 रुपयाची धुता सापडली हो फार तुकडे झाली का रे नोट्याच आता धुतला तुकडा होणारच की हो अरे पण तुझ्याकडे आली तेव्हा चांगली होती की नाही माझ्याकडे आली तेव्हा चांगली होती मग आता तुझ्या हातनं फाटली की नाही फाटली माझ्या हातनंच आता बदलून कोण देणार बदलून मीच द्यायला पाहिजे बाबा हो बदलून मीच द्यायला पाहिजे आण लवकर इकडे धुताला फाटली हो माझ्या ध्यान झालं नाही या वामल्या चावट पण नव्हतो डुकरे बघा ती द्या इकडे अरे तुला काय करायची फाटकी नोट फाटकी आणि इकडे मला काय करायचे काय उपयोग नाही बापा धंदा केला होता काय रे हे बघ मारले वामन्या धंदा मला सांगू नकोस फाडला कुणी आपण फाडलं म्हणजे आपण भरून द्यायचं शहाणपणा करतोय बाप करतोय माझा तुला यावर करतो का यावर यावर मायला फाडखाव दे याला आगावपणा कधी बोलतो मध्ये चल अरे आटपलं का नाही यात्रेला जायची वेळ झाली झालं झालं मी यात्रेला जाते नीट सांभाळून राहा कुणासंग भांडू तंडू नकोस हा आणि धंद्यावर नीट लक्ष ठेव आणि कोण गर गरीब आला तर त्याला वाईच्या दे हा अरे कोण कुणाच्या रूपाने येतं काय सांगता येत नाही आणि हे बघ ये बाय एवढं माझ्या लुगड्याला इस्त्री कर लुगड्याला इस्त्री हा अरे तू यात्रेला निघायच्या कुणाच्या लग्नाला निघायच का तुला कसं नखरा पाहिजे आता आता दात तोडी ना सांगून ठेवते एक सुरकुती दिसली तर तुझ्या देशात लुगडं टारा टारा फाडील तरा तरा फाडीन फाडलं काम करतील जोडलं काम करतील करशील का नाही एकदा सकाळपासून इस्त्रीने वाद आणलाय हालत नाही काय नाही त्याच्यामध्ये तुझी आणखी मध्ये पिरपीत चालू कधी मधी इस्त्री दादा